ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाचघर गावात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सह्याद्रीच्या कुशीत आणि आजोबा पर्वताच्या पायथ्याशी वसलेला पाचघर गाव, या गावात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला। हळदी कुंकू उत्सवासाठी महिलांनी पारंपरिक नऊवारी परिधान करून डोक्यावर भगवा बेटा परिधान करून शिवजयंतीचा आनंद द्विगुणित केला। त्याचबरोबर डीजेच्या तालावर ठेका धरत मिरवणुकीमध्ये भाग घेतला। त्याचबरोबर एक मुस्लिम मावळा सुप्रसिद्ध व्याख्यानकार अशरफ शेख यानं आपल्या कणखर आवाजाने शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सादर करून शिवजयंती महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त पारण कृष्ण महाराज गोडांबे यांनी केला, तर आभार प्रदर्शन शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण गोडांबे यांनी केला, तर वर्षाली गोडांबे यांनी सर्व महिलांना हळद कुंकू करून महाराजांची प्रतिमा भेट दिली। त्याचबरोबर गांडुळवाड आश्रमशाळेचे बुलंद तोफ हरिचंद्र अधिकारी सर यांनी शिवजयंतीनिमित्त मोलाचं मार्गदर्शन करून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं। त्याचबरोबर सर्वांना शुभेच्छाही दिल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण गोडांबे, उमेश गोडांबे, संभाजी गोडांबे, गणेश गोडांबे, अस्लम शेख, नजुद्दीन शेख, तजुद्दीन शेख, दीपक गोडांबे, तुषार गोडांबे, भूषण बोराडे, अमोल वेखंडे, मोहन गोडांबे, योगेश सांबरे, रामदास गोडांबे, पवन गोडांबे, भूषण गोडांबे, जगन गोडांबे यांनी विशेष मेहनत घेतली, तर दत्ता शिंदे, दामोदरा साळ, वसंत रसाळ, गुरुनाथ रसाळ, चंद्रकांत देसले, रामदास गोडांबे, जनार्दन गोडांबे, भाऊ शिंदे, सुरेश शिंदे, दत्ता पडवळ, विलास पष्टे, भाऊ गोडांबे, रामचंद्र गोडांबे, गणपत गोडांबे यांचे विशेष सहकार्य लाभले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 100 न्यूज। सर्वांच्याच हातामध्ये होत्या ताकद, तर सर्वांच्याच मनगटात होती ताकद, तर सर्वांच्याच मनगटात होती, परंतु स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा, परंतु स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त मराठी रक्तात होती, फक्त मराठी रक्तात होती। या ठिकाणी जसं गोंदे आणि तिचा ग्रुप पुन्हा एकदा पवार सादर करणार आहे। चंद्रदसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा।